विधानसभा निवडणुकीच्या मतपेट्या ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी केंद्राभोवती जॅमर बसवावा, तसंच मतदान ते मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या परिसरातील मोबाईल टॉवरही बंद ठेवावेत अशी मागणी परळीतील राष्ट्रवादीचे उमेदवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. मागील काही निवडणुकांपासून देशात ईव्हीएम मशीन हॅकिंगचा आरोप करण्यात येतोय. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी केलेल्या या मागणीला महत्व प्राप्त झालंय. मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या मतदान यंत्रांशी मोबाईल टॉवर्स आणि वायफायच्या माध्यमातून छेडछाड होण्याची भीती असून निवडणूक प्रक्रियेची निष्पक्षता कायम राहावी या दृष्टीनं आयोगानं सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची गरज असल्याचं मुंडे यांनी म्हटलंय. सुरक्षेचा उपाय म्हणून मतदान यंत्र ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम मध्ये आणि मतमोजणीसाठी निश्चित करण्यात आलेल्या मतमोजणी केंद्रात जॅमर बसवण्यात यावेत अशी विनंती त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केली आहे.